संत रविदास महाराज यांच्या चरणी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. चर्मकार सेवा संघाच्या वतीनं प्रतिवर्षी 10वी आणि 12वी मध्ये जी मुलं प्राविण्य प्राप्त करतात त्यांच्याकरता माननीय आपले नेते नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून आपण त्यांना पुरस्कृत करत असतो, त्यांचा सत्कार करत असतो आणि आज त्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपले आमदार विकासजी कुंभारे, त्याचप्रमाणे परिणयजी फुके, सन्माननीय भैयाजी बिघाने, अशोकरावजी थोटे, दीपकजी गवई, राजेंद्रजी चौधरी, अशोकजी विजयकर, विजयजी चौरे, किशोरजी नांद्रे, कैलासजी चंदनकर, लीलाधरजी मनगेटे, राजकुमारजी बर्वे, रोशन माहूरकर, राम अहिरवार, परिणीताताई फुके, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी अनेक वर्षापासून या कार्यक्रमांमध्ये या ठिकाणी येतोय आणि मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांची संख्याही वाढते आणि त्यांचं प्राविण्य देखील वाढत आहे. आता मी बघत होतो तर 10वीमध्ये 80% जास्त ज्यांना मार्क मिळाले आहेत असे 60 विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी 15 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 90% जास्त मार्क आहेत आणि 95% जास्त मार्क असलेले 5 विद्यार्थी आहेत आणि 10वीत पहिला क्रमांक ज्या विद्यार्थिनीचा आहे तिचे 97% मार्क आहेत. याच्यामध्ये दुसरं मला अतिशय आनंदाची गोष्ट काय असेल तर तुम्ही यादी बघा, प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक मुली आहेत. म्हणजे मुलींनी मुलांना खूप मागे टाकलेलं आहे हे या यादीमध्ये पाहिल्यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळतं. पण ही खरोखर अतिशय समाधानाची बाब आहे की आज आपण भैयाजी जेव्हा हा कार्यक्रम सुरू केला होता मला आठवतं त्यावेळेस 80% खालीच मुलं असायची, म्हणजे एखाद दुसरा 80% असायचा, बाकी 75%, 70% अशीच मुलं असायची. आज 97% आपली मुलगी एक मिळवते यापेक्षा जास्त अभिमानाची गोष्ट ही दुसरी काय असू शकते आणि म्हणून एकदा जोरदार आपल्या मुलांकरता या ठिकाणी टाळ्या वाजवल्या पाहिजे. खरं म्हणजे महिलांची हीच शक्ती ओळखून आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांकरता आरक्षण केलेलं आहे आणि आता 33% जागा लोकसभेचे खासदार आणि 33% विधानसभेचे आमदार या आता महिला निवडून येणार आहेत. कारण मोदीजींना माहिती आहे की देशाची प्रगती करायची असेल तर देशाच्या मुली आणि महिला यांची क्षमता ओळखून त्यांना जर संधी दिली तर आपण जास्त चांगल्या प्रकारे देशाची प्रगती करू शकतो आणि तेच आजच्या निकालातून देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मी माननीय नितीनजींचे आभार मानेन की नितीनजींनी हा कार्यक्रम सुरू केला आणि त्यातनं मला असं वाटतं की एक प्रकारे आपल्या तरुणांना प्रोत्साहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे. आताच भैयाजींनी काही प्रश्न देखील या ठिकाणी मांडले आणि विशेषतः चर्मकार महामंडळाच्या संदर्भातल्या अटींचा विषय जो आहे, दोन काय त्याला जामीनदार लागतात. मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या महिन्यामध्ये एक मी आपली बैठक लावेन. चर्मकार महामंडळ आपले सामाजिक न्यायाचे सचिव, फायनान्सचे सचिव आणि आपल्या चर्मकार सेवा संघाचे पदाधिकारी आणि निश्चितपणे या सगळ्या अटी दूर करण्याचा निर्णय सरकार करेल, जेणेकरून
आपल्याला योग्य अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करता आलं पाहिजे, कर्ज मिळालं पाहिजे. आज जसा उल्लेख या ठिकाणी परिणयजींनी देखील केला की माननीय पंतप्रधान महोदयांनी योजना सुरू केली आणि खऱ्या कर्मयोग्यांना विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी नवीन तंत्र मिळालं पाहिजे आणि त्याचसोबत व्यवसायाच्या नवीन संधी मिळाल्या पाहिजे, नवीन व्यापारपेठ त्यांना मिळाली पाहिजे आणि कर्जही मिळालं पाहिजे. याकरता ही जी काही विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे, 12 बलुतेदारांमध्ये काम करणारे आपले जे सगळे लोक आहेत आणि विशेषतः आमचा जो चर्मकार समाज आहे यांच्याकरता या योजनेच्या माध्यमातून एक मोठं दालन उभं राहिलंय. एकीकडे प्रशिक्षण दिलं जाणार आहे, दुसरीकडे पॅकेजिंग मार्केटिंग या सगळ्याचं प्रशिक्षण मिळणार आहे, त्याचं तंत्रज्ञान मिळणार आहे आणि तिसरीकडे 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देखील मिळणार आहे आणि त्यातून निश्चितपणे आपल्या समाजातले नवीन उद्योजक हे उभे राहण्यास त्याचा फायदा मिळेल. आम्ही महाराष्ट्रात निर्णय करतो भैयाजी की आपलं चर्मकार विकास महामंडळ जे आहे या महामंडळाला या कार्यक्रमाशी संलग्नित करायचं आणि दोघांच्या योजनेचं एक कॉन्व्हर्जन्स करायचं, जेणेकरून अडचणी देखील दूर होतील आणि अधिक चांगलं एक्सपोजर हे आपल्या लोकांना निश्चितपणे या ठिकाणी मिळेल. आपल्याला कल्पना आहे की मोदीजींनी आपल्या कोल्हापुरी चप्पलचा त्या ठिकाणी स्टॉलला भेट दिली आणि त्याची देखील फार मोठ्या प्रमाणात तारीफ केली आणि त्यामुळे अशाच प्रकारे वेगवेगळे जे आपले ब्रँड्स आहेत हे ब्रँड्स तयार करण्याचं काम हे आपण येत्या काळामध्ये निश्चितपणे करू हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि यासोबत आज मला असं वाटतं की आपले जे तरुण विद्यार्थी आहेत हे वेगवेगळ्या क्षेत्रात गेले पाहिजे, हा देखील आपला प्रयत्न आहे. आपल्याला माहिती आहे की बार्टीच्या माध्यमातून आता आपण मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण असेल किंवा अगदी आता आपण परदेशी शिष्यवृत्ती देखील सुरू केलेली आहे. आपण आता हा प्रयत्न केला पाहिजे की येत्या काळामध्ये आपल्या चर्मकार सेवा संघाच्या माध्यमातून आपल्या समाजाचे काही मुलं हे परदेशी शिष्यवृत्ती घेऊन परदेशातल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेले पाहिजे आणि त्याकरता जी काही मदत ही आपल्याला लागेल ती मदत ते प्रशिक्षण हे निश्चितपणे देण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करू. खरं म्हणजे भैयाजींची फार जुनी मागणी आहे की आम्ही मुंबईला चर्मकार समाजाला एक जागा दिली, त्याचं भवन चांगलं सुरू झालं, पण नागपूरलाही केलं पाहिजे. मध्यंतरी सरकार नसल्यामुळे ते मागे पडलं. आता काळजी करू नका, आता मी एनआयटीला सांगतो आपण जरूर एनआयटीमध्ये जा, जागा आपण शोधून काढू. एकदा जागा ठरली की त्या ठिकाणी जो काही निधी लागेल तो सरकारच्या वतीनं देऊन अतिशय चांगलं भवन आपण हे त्या ठिकाणी तयार करू. पण जागेचा पाठपुरावा भैयाजी तुम्हाला करावा लागेल, नाही तर मी पुढच्या वर्षी इथे येईल आणि तुम्ही विचाराल फडणवीस साहेब जागेचं काय झालं, दरवर्षी तेच आश्वासन देणाऱ्यांपैकी आपण नेते नाही आहोत, दिलेलं आश्वासन पूर्ण करणारे आपण नेते आहोत, त्यामुळे पाठपुरावा तुम्हाला करावा लागेल, बाकी ते करून देण्याचं काम हे निश्चितपणे माझं असेल. खरं म्हणजे आज खूप लांबलचक भाषण द्यायचं कारण नाही, कारण मला देखील अजून पुढच्या कार्यक्रमात जायचं आहे. पण एकच गोष्ट सांगतो की समाजाच्या पाठीशी आम्ही अतिशय खंबीरपणे आहोत आणि आज आपण बघितलं असेल, आपण पक्षाचाही विचार केला, ठीक आहे काही प्रमाणात तिकडे तिकडे होत असेल, पण प्रमुख संधी द्यायची वेळ जेव्हा येते त्यावेळेस आपल्या समाजाचा विचार हा आपण सातत्याने करत असतो, त्याच्यामुळे निश्चितपणे आपण त्याची काळजी करायचं कारण नाहीये. समाजातल्या तरुणांना पुढे नेण्याचं काम हे निश्चितपणे आपण सरकारच्या वतीनं संघटनेच्या वतीनं पक्षाच्या वतीनं करू हा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा या आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.